May I come in, Sheetal, sir? Yes, Manas, come in. बोल काय काम होतं हो थोडं बोलायचं होतं बोल मी ऐकतोय शीतल शीतल सर काल जे झालं त्याच्याबद्दल हे बघ मानस आधीच ना माझ्याकडे वेळ खूप कमी आहे त्यात काल काय झालंय ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि माझ्या कानांनी ऐकले त्यामुळे आता तू काहीही सांगितलंस तरी त्याचा काहीही परिणाम होईल असं मला वाटत नाही शीतल सर पण तुम्ही प्लीज कारण तरी समजून घ्या ना काय समजून घ्यायचंय आणि तुझं कारण काहीही असलं तरी काल ज्या पद्धतीने तू शालमलीचा इन्सल्ट केलास तो मी ऍक्सेप्ट करू शकत नाही एक विचार कर ना माझ्या जागी तू आहेस आणि शालमलीच्या जागी वैदेही आहे आणि काल तू ज्या पद्धतीने शालमलीचा इन्सल्ट केलास तसा वैदेहीचा झाला असता तर तू ते ऍक्सेप्ट केलं असतंस चाललं असतं तुला ते नाही एक्झॅक्टली इथेच विषय संपला जी गोष्ट तुलाच ऍक्सेप्ट होत नाहीये ती इतरांनी ऍक्सेप्ट करावी अशी तुझी अपेक्षा आहे शीतल सर तसं नाहीये पण प्लीज लेट मी एक्सप्लेन हे बघ मानस एक्सप्लेनेशन ना हे तेव्हाच देतात जेव्हा चूक झालेली असते मुळात काल तुझ्याकडनं जी चूक झाली तीच मला ऍक्सेप्टेड नाहीये आणि ती मला एक्सपेक्टेडही नव्हती पण तरीही ती चूक तुझ्याकडून झाली त्यामुळे आता तू कितीही एक्सप्लेनेशन दिलंस तरी ती चूक सुधारली जाऊ शकत नाही आणि मानस मला ना मला खूप काम आहेत तुझ्यासारखं नाही आहे माझं सो प्लीज डोंट वेस्ट माय ऑफिस टाईम फॉर पर्सनल डिस्कशन्स तुला काही महत्त्वाचं बोलायचं असेल रादर कामाचं बोलायचं असेल तर आपण बोलू एल्स प्लीज एक्सक्यूज मी मला खूप काम आहे चला वहिनी येतो आम्ही वैदू येतो बाय आणि काळजी घे वैदू ते मगाशी मी काकांबद्दल विचारलं तुला नक्की राग नाही आला ना वेणीस का तू मला तुझा का राग येईल इट्स ओके वर्षा शीख शीख काहीतरी वैदेकडून शीख नाहीतर तू जरास काहीतरी बोललो ना तर दोन दोन दिवस राग धरून बसते ही एक मिनिट तू शी कधी वैदू कडून तिला मी साधा प्रश्न विचारला तिने खरं सांगून टाकलं लपवा छपवी नाही केली आवाज चढवायचा प्लीज आता भांडू नका प्लीज 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 आता छान काम केलं की नाही तुम्ही हा आता मस्त डिनरला जा डेटला जा संध्याकाळी हा त्यात थंडी आहे आता रोमॅन्टिक वेदर आहे सो मस्त एन्जॉय करा भांडू वगैरे नका प्लीज बघ माझी मैत्रीण छान छान सुचवते आपल्याला थंडी तर तू छान आहे चल वर्षा थंडी एन्जॉय करू चल लवकर चल येतो काळजी घेणी बाय बाय हॅलो हाय वैदेही कशी आहेस मी ठीक आहे तुम्ही मी पण मस्त आहे बरं ऐक ना मला तुला भेटायचंय उद्या जमेल भेटायला का आय मीन काही काम आहे का भेटल्यावर सांगते जागा आणि वेळ मी तुला मेसेज करते ओके ओके आता फक्त एवढंच सांगेन की तुझ्याशी तुझ्या फायद्याचंच खूप महत्त्वाचं बोलायचंय बाय बाय
हाँ वडके साहेब मी पोहोचलोय. तुम्ही पोहोचलात का? हो मी आताच बसलोय. ये ना तू. अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे मी येतो लगेच. ओके बाय. सॉरी अरे मानस इथे यावेळी आत्ता हे क्लायंट मीटिंग आहे. होती होती बर पण त्यांनी एकदा सांगितलं की नाही होते. अरे इट्स ओके इट्स ओके. तेवढं घाबरल्यावर का काय वाटतोस तू? घाबरलो नाही घाबरलो नाहीये वैतागलो आहे ऍक्च्युली. आत्ता आयत्या वेळेला सांगितलं कॅन्सल झाले म्हणून. हे आहे बरोबर नाही ना. काय कोइन्सिडन्स आहे बघ. आत्ता माझी पण इथे मीटिंग होती. मी आज शिरतानाच मला त्यांनी सांगितलं कॅन्सल झाली. अच्छा सो असं होतं रे. बरं आहे ना आपण भेटलो. चल मस्त कॉफी पिऊया. मला तुझ्याशी बोलायचं पण आहे जरा. हो पण कॉफी कशाला? अरे घाबरू नकोस. कॉफीचं बिल देण्या इतके पैसे आहेत माझ्याकडे. नाही नाही तसं काही नाहीये. अच्छा म्हणजे वैदेही शिवाय कोणाही बरोबर कॉफी प्यायची नाही अशी शपथ घेतली आहेस तू? अहो काका तसंही काही नाहीये. पण तसंही काही नाहीये तसंही काही नाही. आज चल रे. या ना का. इकडे 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 बसा ना. अरे तिथे बसू ना कोपऱ्यात जरा. नाही बसू ना इकडे काय प्रॉब्लेम. फार ऊन रे बाबा लोक ये जा करतील. अहो अहो नाही काका इकडे इकडे एसी पण आहे ना काही गरम नाही. अहो नको इकडेच बसूया. हे माझं फेवरेट टेबल आहे म्हणून. हो जा बाई म्हणेल ती पुरो बस. हा बरं सांगा ना काय घेणार तुम्ही? मानस तुला घाई आहे का कुठे जायची? नाही घाई नाही आहे. हा म्हणजे घाई ह्याची वैदेहीनी स्वयंपाक केला असेल ना घरी. आत्या नाहीये तर तिने एकटीने केला असेल तर ती वाट बघत असेल म्हणून म्हटलं की लवकर जाऊया. हो ते मात्र खरं. बरं मला कोल्ड कॉफी. हा ओके मित्रा. नाही हे नको दोन कोल्ड कॉफी. हे दोघं इकडे एकत्र का आले? मला काहीतरी गेम वाटतोय. हा पोरगा ना आपल्याला नक्की डबल क्रॉस करतोय नक्कीच. मी सरळ जाऊन भिडू का त्यांना? हे भाई जरा शांत थोडं दमानं घे. मॅटर काय ते कळेल ना. लगेच भिडतोस कशाला? तर मानस पैसे देतोय म्हणाला ना आणि आपल्याला पैशाशी बसलं. तो कोणाबरोबर आलाय त्याच्याशी आपल्याला काय? थोडं थंड घे. हा बोला ना काय बोलत होता तुम्ही? मानस वैदेहीचं डोळ जेवण तू सेलिब्रेशन हॉल घेऊन केलंस. माझं स्वप्न पूर्ण केलंस. तुला मनापासून थँक्स. हो काका थँक्स काय मी कर्तव्य केलं माझं. नाही रे असं फंक्शन अशा हॉलमध्ये करायला खूप पैसे लागतात रे मला माहितीये ना. तू कुठून आणलेस रे एवढे पैसे? नाही म्हणजे वैदेही समोर हे तुला मी विचारू शकत नाही ना म्हणून आत्ता विचारतोय. बरं काही नाही काका माझे थोडे सेव्हिंग्स होते ते मोडले आणि थोडस लोन घेतलं. अरे कशाला कर्ज काढलंस बाळा? तसे हप्ते भरावे लागतात पुन्हा. नाही नाही काका काका तसा काहीच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली त्या हप्त्यांचे पैसे ना माझ्या पगारवाढी एवढेच आहे. मग काही महिने पगारवाढ झाली नाही असं समजू. आणि ठीक आहे ना म्हणजे त्याच्या आधीच्या पगारात सुद्धा घर चालतच होत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. इट्स ओके नो प्रॉब्लेम. मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन की तुझ्या सारखा जावई मिळायला भाग्य लागतं रे बाबा. म्हणजे हुशारी आणि हळवेपणा याचं एक रेअर कॉम्बिनेशन आहे तुझ्यामध्ये. थँक्यू.
चला निघूया आपण. अरे तुझी आहे ना कॉफी शिल्लक अजून. नाही इट्स ओके, माझं झालं पिऊन, मला एवढं बस. मित्रा बिल. थँक्स. अहो तुम्ही कशाला देताय? मी देतो ना. तुला आधीच ठरलंय बिल मी देणार आहे, कळलं? गप्प बस. चला तुम्ही. हो वैदेही पण वाट बघत असेल ना. हो बोला. अच्छा अच्छा येत आहे का तुम्ही? हो या ना, मी ऍक्च्युली इकडेच मी निघतच होतो, पण बरं झालं तुम्ही फोन केलात ते. ठीक आहे ठीक आहे, या तुम्ही, मी थांबलोय. ओके बाय. काय रे कोणाचा फोन? क्लायंटचा. आता म्हणतात की येतो म्हणून. बघा ना काय वेडेपण आहे, मगाशी म्हणत होती येत नाही, आता परत येतो. बघ क्लायंट देव असतो व्यवसायात. थांब भेट द्या. ठीक आहे मी थांबतो मग, तुम्ही पाहिजे तर पुढे वा. बाय. सॉरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी चेअर घेऊ का? हा बोला. का रे मानस, तुम्ही दोघे एकत्र कसे? ए भाई आमच्याशी गेम करायचा नाही, आम्ही रोज करतो तो तसा, त्यामुळे बापाला. एक मिनिट एक मिनिट माडिक साहेब, कसला गेम आणि मी का गेम खेळू? मी काय तुम्हाला ओळखत नाही का? आता झालं असं की मी बाहेर होतो, तुम्हालाच भेटायला येत होतो, तर बाहेर मला रावसाहेब भेटले, ते म्हणाले एक एक कॉफी पिऊया, तर त्यांना नाही कसं म्हणणार, म्हणून त्यांच्याबरोबर जावं लागलं मला, म्हणून मला उशीर झाला. माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं, त्यासाठी खरंच सॉरी. कळलं का माडे काय मॅटर आहे ते? तू उगाच डोक्यात राग घालून घेतोस. बरं मानस, आता सरळ मुद्द्यावर बोलूया. हो. माडिक म्हणतात की उद्यापर्यंत जर पैसे नाही आले तर ते पोलिसात जाणार आहे. बरं, गुड आयडिया. नाही ऍक्च्युली खरंच म्हणजे रावसाहेबांसाठी तर खूपच चांगली कल्पना आहे. माडिक साहेब मी काय म्हणतो, तुम्ही जा पोलीस स्टेशनमध्ये आणि उद्या नको, मी तर म्हणेन की आजच जा. नाही खरंच जा, रावसाहेब खूप खुश होतील हे ऐकून. रावसाहेब खुश होतील? अरे मानस तू काय बोलतोयस हे? नाही खरं तेच बोलतोय ना मी. नाही म्हणजे हे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर रावसाहेबांचा एक टेन्शन संपेल ना. का टेन्शन का संपेल? कारण रावसाहेब कोणाचेही पैसे बुडवून पळून गेले नाहीये, ते इथेच आहेत, ते तुमचे कॉल्स घेतात, तुम्हाला हवं तेव्हा ते भेटायला येत आणि ते तुमचं देणं लागतात हे ते मान्य सुद्धा करतात. आता सांगितलेल्या वेळेवर ते पैसे परत करू शकले नाहीत हा काही गुन्हा नाहीये, ही इज हेल्पलेस. त्यांचे पैसे अडकले मग काय? तुम्ही जर का पोलिसांकडे गेलात तर पोलीस तुम्हाला कोर्टात जायला सांगणार, मग कोर्टात केस उभी राहायला वेळ लागणार, त्याच्यानंतर सुनावणी होणार, त्याला सुद्धा वेळ लागणार, आणि मॅटर कोर्टाच्या अधीन असल्यामुळे तुम्ही काही करू सुद्धा शकत नाही. आणि तुम्ही जर का दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर कोर्ट तुम्हाला सुद्धा अडकवेल. पॉइंट आहे. नाही एवढंच नाहीये, मे बी तोपर्यंत रावसाहेबांचे गव्हर्नमेंटकडे अडकलेले पैसे सुद्धा येतील, रावसाहेब तुम्हाला पैसे देऊ सुद्धा शकतील, पण कोर्ट तुम्हाला हप्ते बांधून देणार. त्यानंतर रावसाहेब आनंदाने कोर्टात हप्ते जमा करते दर महिन्याला. तुम्हाला एक रकमी द्यावे लागणारे पैसे रावसाहेबांना ऑफिशियली वापरता येतील, त्याच्यामुळे तुम्ही आजच पोलीस स्टेशनमध्ये जा आणि मी तर म्हणतो सगळ्या फायनान्सर्सना घेऊन जा, त्याच्यामुळे टेन्शन संपेल नाही का? हा पॉइंट बरोबर आहे माडिक, आपला मतलब पैशाशी आहे. आता मानस पैसे देतोय म्हणाला ना, मग कशाला पोलीस आणि कोर्ट? पण तो कसा देईल? हो माडिक साहेब, मी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या तरी आतल्या माणसाने हे फंड्स फिरवले, आता तो माणूस कोण आहे, त्याने ते फंड्स कुठे आणि कसे फिरवलेत हे एकदा कळलं ना
की सगळा प्रॉब्लेम सॉल्व होईल. तोपर्यंत रावसाहेबांचे गव्हर्नमेंटकडे अडकलेले पैसे सुद्धा आहेत, पण या सगळ्यासाठी तुम्हाला मला वेळ द्यावा लागेल. सो आता तुम्ही ठरवा, तुम्हाला पोलिसात जायचं असेल तर पोलिसात सुद्धा जाऊ शकता. नाही, तुम्ही विचार करून निर्णय घ्या आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल तुम्हाला मान्य असेल. आणि हो, मगाशी मला यायला उशीर झाला, तुम्हाला माझ्यासाठी थांबावं लागलं, त्यासाठी परत एकदा सॉरी. ओके, निघतो. बाय. बाबा म्हणजे तुम्ही आणि मानस, तुम्ही दोघं मिळून एकत्र कॉफी प्यायलात. दॅट्स ग्रेट. म्हणजे काय, सासरा आणि जावई अशी आमची डेट होती म्हण आज अगोदर. सासरा आणि जावई डेट? वाव, दॅट्स अ न्यू कन्सेप्ट. पण वा, मला एक सांगा, तुम्ही इतक्या काय गप्पा मारल्या? तुला कशाला सांगू आम्ही, आमचं पुरुषांचं सिक्रेट आहे ते. सिक्रेट? बर बर बाबा, नाही तुमचे जावई बापू किती वाजता घरी येणार आहेत हे त्यांनी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही मला सांगणार आहात की तेही सिक्रेट? नाही, ते सिक्रेट नाहीये, थोडा उशीर होईल असं म्हणाला, वेळ नाही सांगितली त्याने. वैदू, थोडं भाग दे ना, आमटी काय मस्त झाली आहे. आवडली ना आमटी? येस. मग नुसती आमटी खा, पण भात अजिबात देणार नाही मी तुम्हाला. बाबा, भाताने ना नुसतं वजन वाढत. नॉट गुड. तुझ्यावर सोडलं ना तर मला हवा आणि पाणी या डाएट वर ठेवशील तू? हवा आणि पाणी डाएट? बाबा, हे काहीतरी अमेझिंग. यावर ट्राय करायचं का? व्हाट्स ए हे गप्प बस. आमटी घ्या. दे बाई दे, थोडी आमटी दे, ती पितो आणि झोपतो मी आता. आय होप मानस लवकर ये. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, मला खूप उशीर झालाय आणि सॉरी तुला पण थांबावं लागलं, पण प्लीज मला जेवायला वाढव, मला खूप भूक लागली. हात पाय धुऊन या. हो, धुऊन येतो. प्लीज प्लीज वाढा. हो, लगेच वाढते. मानस, इतक्या रात्री कोणत्या क्लायंट बरोबर मीटिंग होती? रेनबो ट्रॅव्हल्स. वेळा येतो म्हणजे आधी म्हणाला येतो भेटायला, मग म्हणला नाही येत, मग परत म्हणाला येतो भेटायला, काहीतरी म्हणून एवढा उशीर झाला ना. आणि मला सांग, बाबांबरोबरची मीटिंग कशी झाली? हा, बाबांबरोबर मस्त झाली मीटिंग. आणि मी सगळं डोळ जेवण त्यांना हवं होतं तसं केलं ना, तर काकांना खूप कौतुक आहे माझं. ऑब्व्हियसली कौतुक वाटणारच ना. बरं ठीक आहे, मी काय म्हणते, जाऊन ना आता पटापट जेव. मला ना ऍक्च्युली जरा दमल्यासारखं झालंय आज. काय काय होतंय? तू लगेच पॅनिक होऊ नकोस, इट्स नॉर्मल, अशा दिवसात हे नॉर्मल आहे. अच्छा, ओके. नाही पण ओके आहेस ना? म्हणजे पटापट जेव ना, म्हणजे लवकर झोपता येईल. प्लीज. हो, मी जेवतो.